आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्या. सोबतच आगामी होऊ घातलेल्या होळी तसेच मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन तामगावचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी होणाऱ्या होळी व रमजान ईद उत्सवापूर्वी ग्राम पातुर्डा व ग्राम कवठड या गावातील मिश्रवाडी वस्ती तसेच संवेदनशील मार्गाने लांब पथसंचलन मार्गक्रमण काढण्यात आले. सदर रूट मार्चच्या या लांब मार्गात पोलीस स्टेशन तामगावचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके, जीवन सोनवणे, पातुर्डा चौकी बीट जमादार पोलीस हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे, ग्राम कवठळचे बीट जमादार पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल सुशीर, गोपनीय अंमलदार मनीष वानखेडे तसेच इतर कर्मचारी होमगार्ड आणि जळगाव जामोद सोनाळा पोलीस स्टेशन काही अधिकारी कर्मचारी होमगार्ड सहभागी झाले होते. एनसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर.